वाडा तालुक्यातून ब्रेकिंग न्यूज आली आहे. किरकोळ कारणावरून सहकाऱ्याची हत्या करणारा आरोपी गजाड. वाडा तालुक्यातील खुपरी येथील ठाकूरपाडा येथे एकाच भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आणि एकाच कंपनीमध्ये काम करत असलेल्या दोघांपैकी एकाची सोमवारी हत्या झाली होती. ही हत्या त्याच्याच सहकाऱ्याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव दीपू कुमार अरुण यादव, वय वर्षे 34, मूळचा राहणारा बिहार येथील दर्यापूरचा आहे. दीपू यादव हा त्याच्या सहकारी पप्पू यादव सोबत राहत होता. सोमवारी सकाळच्या सुमारास गावकऱ्यांना दीपू कुमार याचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला व त्यांनी लगेचच वाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. ही माहिती जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांना मिळताच वाडा पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपासाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्या सहकार्याला खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली. दीपू कुमार सोबत काही दिवसापूर्वी आपला खोलीवरून वाद झाला होता. रविवारी रात्री दोघेही दारू पीत बसले. जुन्या वादावरून भांडण उफाळून आले व याच कारणावरून बाटली फोडून त्याच्या गळ्यावर वार केल्याची माहिती पप्पू यादवने पोलिसांना दिली. एवढेच नव्हे तर या आरोपीने मयत व्यक्तीला मात्र फरफडत नेत जवळच असलेल्या विटांच्या ढिगाखाली लपवण्याचा प्रयत्न देखील केला. या संपूर्ण घटनेवरून वाडा पोलिसांनी वादविचा कलम 302 व 201 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला गजाआड केले. सीआर नंबर 105/22 कलम 302 प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यात मयत दीपू कुमार अरुण यादव याच खानिवली गावामध्ये दारूच्या बियरच्या बाटलीनं गळ्यावरती वार करून एका विटाच्या ढिगाऱ्यात टाकलेलं होतं. मग आम्ही तपास करत असताना तपासात निष्पन्न झालं की ह्याचाच काका पप्पू जेठाली यादव यानंच रात्रीच्या बघा दारूच्या बाटलीनं गशावरती वार करून दोघांच्या भांडणामध्ये त्याला गळ्यावरती वार करून त्याला ठार मारलेला आहे. कलम 302/201 प्रमाणे अगोदरच गुन्हा दाखल आहे आणि 7 दिवस पोलीस कस्टडी दिली आहे मेलबर्न कोर्टाने. ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.